आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहू साखरचा 332 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, एफआरपी प्रमाणे देय रक्कम खात्यावर जमा. कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रशासनाने एफआरपी प्रमाणे देय असलेली 332 रुपये टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना समरजित घाटगे म्हणाले, 2017-18 या गळीत हंगामातील गाळपासाठी देय असलेली ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 8 मे रोजी एफआरपी प्रमाणे देय असलेली 332 रुपये प्रति टन प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. कारखान्याने सन 2017-18 या गळीत हंगामात 7,10,896 मॅट्रिक टना ऊसाचे गाळप केले आहे. शासनाच्या सूत्रानुसार कारखान्याची एफआरपी 2,832 इतकी निश्चित केली आहे. त्याप्रमाणे कारखान्याने दिनांक 15 डिसेंबर 2017 अखेरीस 2,18,542 मॅट्रिक टनावर एफआरपी अधिक 200 अशी 332 प्रमाणे ऊस बिले अदा केली आहेत. दरम्यानच्या कालावधीत साखरेचे दर कमी झाल्याने राज्य बँकेने मूल्यांकनात घट केली, त्यामुळे सर्वच कारखान्यांनी 2,500 रुपये ऍडव्हान्स दिला. त्यानुसार शाहूनेही प्रतिटन 500 प्रमाणे रक्कम अदा केली आहे. दिनांक 16 डिसेंबर 2017 पुढे आलेल्या ऊस उत्पादकांना देय असलेली 200 रुपयाची रक्कम साखरेचा दर आणि रकमेची उपलब्धता याचा विचार करून दिली जाईल असे समरजित घाटगे यांनी सांगितले. यावेळी संचालक बॉबी माने, सचिन मगदुम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, चंद्रकांत बोंगाळे आणि एम एस पाटील आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.